नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनीष यादव मिशन महाराष्ट्र पोलीस आपल्या चॅनल चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो जो अतिशय महत्त्वाची बातमी आपण बघणार आहे की गोळाफेकमध्ये नक्की कोणता बदल करण्यात आलेला आहे बारा तारखेला जो जी आर आलेला होता त्याच्यामध्ये ही गोष्ट नमूद करण्यात आलेली होती की अगदी डिटेलमध्ये तुम्हाला हे महत्त्वाचं का असणार आहे तेही समजून घ्यायचं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर लगेचच तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचा बेल आयकॉन सुद्धा दाबा जेणेकरून तुम्हाला येणारे सगळे पोलीस भरतीचे अपडेट्स असतील पोलीस भरतीची अभ्यासात्मक माहिती असेल तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे बघा मित्रांनो बारा तारखेच्या या जी आरमध्ये एक विशेष गोष्ट अशी नमूद केलेली होती की आपण जो गोळाफेक हा आपला इव्हेंट आहे या गोळाफेकमध्ये आपल्याला सुरुवातीला काय होत होतं की एकच चान्स मिळत होता म्हणजे एक चान्स मिळाला म्हणजे आपण एकदा गोळा टाकला जर का फाऊल गेला तरच दुसरा चान्स मिळत होता अनेक विद्यार्थी मित्र काय करत होते की एक फाऊल टाकायचे मुद्दा म्हणून फाऊल टाकायचे कमी गेला तर म्हणजे पुन्हा परत त्यांना गोळा टाकता येत होता आणि ते गोळा लांब टाकण्याचा प्रयत्न करायचे पण बॅडलक कधी कधी असं होतं की पहिला गोळा आपण जाणून बुजून फाऊल केला दुसरा जर गेला फाऊल तर तिथं सरळ सरळ झिरो मार्क्स मिळत होते आता मित्रांनो तसं होणार नाही हा महत्त्वाचा बदल लक्षात घ्यायचा आता एक नवीन बदल करण्यात आलेला आहे गोळाफेकसाठी तुम्हाला बघा दहा पैकी दहा मार्क्स तुम्ही सहज मिळवू शकता कसं ते आपण बघूयात गोळाफेकमध्ये अतिशय महत्त्वाचा बदल झालाय की प्रत्येक उमेदवाराला तीन संधी उपलब्ध करून देण्यात याव्यात तीन संधी म्हणजेच काय एकदा गोळा टाकला की झालं नाही एकदा दोनदा आणि तिसऱ्यांदा जर विद्यार्थ्याला तीन वेळा गोळा टाकायचा होतो तो तीन वेळा गोळा टाकू शकतो समजत आहे का आपण एक उदाहरण म्हणून समजूयात की पहिला गोळा आपला गेला सात नव्वदचा गेला म्हणजे सात मीटर नव्वदपर्यंत गेला सात नव्वदचा गोळा गेला दुसरा गोळा आपला गेला आठ दहाचा तिसरा गोळा गेला आपला आठ साठचा ठीक आहे तर मित्रांनो याच्यामध्ये काउंट कोणतं होणार बघा जो सगळ्यात मोठा किंवा लांब गेलेला आहे ते मार्क्स विद्यार्थ्याचे काउंट होणार म्हणजे जसं की जर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सात नव्वदपेक्षा जर कमी मार्क्स मिळत असतील तर सध्या तरी आठ मार्क्स होते आठ दहाला तुम्हाला नऊ मार्क्स मिळाले असते आणि आठ साठला तुम्हाला दहापैकी दहा मार्क्स मिळाले असते समजताय आता इथं तुम्हाला आठ मार्क्स न मिळता इथं किती मिळणार तुम्हाला दहा मार्क्स मिळणार आहेत डायरेक्ट म्हणजे आठ पन्नासच्या वरती गेला तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तिथं दहापैकी दहा जर तुम्ही पोलीस चालक या पदाचा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला वीस मार्क्ससाठी गोळा तिथं वीसपैकी वीस मिळणार म्हणजे इथं महत्वाची गोष्ट काय आहे की विद्यार्थ्याला तीन वेळा गोळा टाकता येणार एका विद्यार्थ्याला तीन वेळा गोळा टाकण्याची संधी तो आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे बऱ्याच वेळा असं होतं की गोळा फेकमध्ये मुलांचं एक्सरसाईज नसतं त्यावेळेस तिथं अचानक गोळा टाकायला लागलेला असतं त्याच्यामुळे कधीकधी किंवा गोळा हातातून सरतो फिरतो समजतंय का आणि तिथं मार्क्स कमी मिळतात आणि मुलाचं ते एक वर्षाची जी मेहनत असते ती तिथं दोन मिनिटात आपल्याला शो करायची असते पण ते होत नाही आणि तिथं मार्क्स विद्यार्थ्याला कमी पडतात आणि बघितलं तर तुम्हाला डायरेक्ट कट ऑफमध्ये मार्क्स कमी येतात म्हणून मित्रांनो काय करायचं आपल्याला ह्या तीन संधी मिळतात त्याचा फायदा घ्यायचा आहे गोळा बघा पहिल्या ह्याच्यामध्ये एक्सरसाईज केल्यासारखा असतो दुसऱ्या ह्याच्यामध्ये तुमचा गोळा लांबत जातो म्हणून या तिन्ही संधीचा तुम्ही फायदा घेऊ शकता हा नवीन बदल लक्षात घ्यायचा ठीक आहे अजून एक महत्वाची गोष्ट मित्रांनो बघा तुम्ही जर पोलीस भरतीची आता रिव्हिजन सगळ्यांनी सुरू केलेलं असेल रिव्हिजनसाठी अतिशय महत्त्वाचं रिव्हिजनसाठी बेस्ट असं एक पुस्तक आहे मार्केटमध्ये राजेश मेशे सर जे की सर्वांना माहिती आहेत शॉर्ट ट्रिकसाठी प्रसिद्ध असणारे हे सर आहेत अगदी तुम्हाला शॉर्ट ट्रिक्सनुसार सगळ्या गोष्टी सांगत असतात पोलीस भरतीचा मिनी ठोकळा हा त्यांचा मार्केटमध्ये खूप चांगला प्रसिद्ध होतोय मिनी ठोकळा जर तुम्हाला घ्यायचा असेल मित्रांनो तर तुम्ही कुठल्याही दुकानातून परचेस करू शकता जिथं तुम्ही स्पर्धा परीक्षेची पुस्तकं घेता किंवा ॲमेझॉनवरून जर घ्यायचं असेल तुम्हाला तर ॲमेझॉनवरून आपल्या डायरेक्ट तुम्हाला लिंकवरून जाता येईल डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक दिलेली आहे त्या लिंकवरून तुम्ही डायरेक्ट हा ठोकळा परचेस करू शकता अतिशय महत्त्वाचा आहे रिव्हिजनसाठी जवळपास त्याच्यामध्ये अकराशे अकरा विद्यार्थी मित्रांनो पाना आहेत समजत आहे आणि डीपली सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत तीनशे ऐंशी फक्त तीनशे ऐंशी रुपयांना तो मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि जर तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही डायरेक्ट या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि डायरेक्ट सरांकडून तो पुस्तक घेऊ शकता ठीक तुम्ह आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो की जर आपण आपल्या ॲप्लिकेशनला डाऊनलोडच केलं नसेल हे झालं ऑफलाईन जर तुम्हाला अभ्यास करण्यासाठी पुस्तकातून जर तुम्ही ऑनलाईनसुद्धा अभ्यास करत असाल तर तुम्हाला आपलं ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे स्वराज्य करिअर अकॅडमी नावाचं आणि त्या ॲप्लिकेशनवरती आजचा शेवटचा दिवस आहे बघा ऑफरचा तुम्हाला पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं आपण ऑफर दिलेला आहे सगळे त्र्याण्णव टक्क्यापर्यंत ऑफर आहेत तुम्ही डाऊनलोड करून बघू शकता आणि एखादा कोर्स तुम्हाला पाहिजे असेल भरतीचे एबीसीडी पूर्ण त्याच्यामध्ये दिलेले आहे पाहिजे असेल तर कोर्स तुम्ही परचेस करू शकता ठीक आहे आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल कारण पोलीस भरतीची प्रत्येक अपडेट आणि महत्वाच्या महत्त्वाच्या अभ्यासात्मक माहिती आपण आपल्या चॅनलला देत असतो ठीक आहे धन्यवाद